बना देता है। उपस्थित आमचे भारतीय समाज परिषदेचे जिल्हा अध्यक्ष प्रभाकर कोलंबरे, घुमरे पाटील, सुहासजी पाटील, तालुका अध्यक्ष आमचे नवनाथजी प्रभाळे, नवनाथराव काशी खर्च झालाय। स्वतः आरोग्यमंत्री आहेत, त्यांनी देखील जवळपास 12 लाख रुपये खर्च केले खासगी दवाखान्यामध्ये। ही लूट आहे राज्याच्या तिजोरीची, आरोग्याच्या नावानं आणि करोनाच्या नावानं प्रचंड लूट गेले 2-3 वर्ष झालं सुरू आहे याच्यावर। म्हणूनच सभागृहामध्ये चर्चासुद्धा होऊ देत नाहीत, कुठं वर्तमानपत्रात येऊ देत नाहीत, टीव्हीवर येऊ देत नाहीत, कुठंही येऊ देत नाही। लयलूट चालू आहे, हे भ्रष्टाचारी सरकार आहे। म्हणूनच लोकांच्या मनामध्ये की हे सरकार उलटून टाकलं पाहिजे। ब्राह्मण समाजाबद्दल अपशब्द वापरले कितपत योग्य वाटतं? अमोल मिटकरी हे अर्ध्या हळकुंडानं पिवळं झालेलं लेकरू आहे, त्यामुळं त्या माणसाला काय बोलावं ह्याच्या भरामध्ये प्रसिद्धीच्या हव्यासामध्ये त्याला कळत नाही आहे। अमोल मिटकरींना त्यांनी अत्यंत चुकीचं वक्तव्य केलं आहे, जे लग्नाचं आणि कन्यादानाचा अर्थ त्यांनी एवढा चुकीच्या पद्धतीनं सांगितलं, त्याचा निषेध हा केलाच पाहिजे। अशा पद्धतीचं कन्यादानाचा अर्थ किंवा कन्यादान कुणीही करत नाही, ते कुणी सहनही केलं नसतं। आता त्याच्या लग्नामध्ये काय झालंय हे आम्हाला माहिती नाही, ते आपण सगळ्यांनी त्यांना विचारावं। तुमच्या लग्नात काय त्याचा अर्थ सांगितला होता लग्न लावताना, एवढंच मी म्हणेल। पण त्याचा निषेध जे होतोय ते योग्यच होतोय असं माझं स्पष्टपणे